श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय सातवा श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अध्यहरणा, लोकपालका सर्वेशा, आपुल्या कृपे करुण, अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोते द्यावे अवधान, श्रवणीया दर धरावा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणे ज्यांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्या करीती, जाणोनी यती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवस निहिशी, हेरळी कराधिक शास्त्र्यासी, वेतन देऊन ठेविले त्या समयी मुंबापुरी, विष्णुभुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषा वेदांतवरी, करुणे लोका उपदेशिती, कैकाचे भ्रमण दवडिले, परधर्म उपदेशका जिंकिले, कुमार्गवर्ती यासी आणिले, सन्मार्गावरी तयांनी त्या सियानावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपपोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले, नृप आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतायांचे चित्त आकर्षुनी घेती ते, रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी, द्रुपती बहुत सुखावते, अमृतानुभववादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होतेचे, त्याचे करुणी विवरण, संतोषित केले सर्वजण, तया नगरी सन्मान, बहुत पातले ब्रह्मचारी, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्च वेदांत, राजगृही होतसे जे भक्ताचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तये वेळी, पहाव्या यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांताविषयी काढून, प्रश्न करीती स्वामींसी, ब्रह्मपद तदकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे एकूणी सत्वर यतिराज हासले, मुखे काही न बोलती, वारंवार हस्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती कायमनी, खातो वेळा संन्यासी, बुरळ पाडती लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविला, तेथूनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हस्योत्तरी, तुम्ही व्यर्थ पसले हो, परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करता याची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडता असे सत्येची, पाहुणी तुमची अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातली आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी, स्वामींसी तुच्छ मानिती, नित्य नियम सरोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारसी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले, निद्रा लागली बुवासी, लोटली या काही निशी, एक स्वप्न तयांसी, चामत्कारिक पडलेसे, आपुल्या अंगावरी वृच्चिक, एकाकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंशपना करीत असे, ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलावे, जवळी होतेचे पारसी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुनी बुवांसी, सावध केले त्यावेळी, हृदय धडधड उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले, केव्हा पारशांनी पुसले, काय झाले मनोनिया, मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐशी स्वप्ने कई कपडती, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी, कद खद स्वामी हासते, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखो निवृच्चिकासी, काय मनोनी बेहलासी, जरी वृथा भयमानी तोसी, मग ब्रह्मपद जानीसी कैसे, ब्रह्मपद तत्कार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट होता न येची, बुवा प्रतिपटली खून, धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदरीत, तया समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्याचा करोनी आहार, अर्पी शंकर विष्णू कवी, इति स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत भाविक भक्त, सप्तम अध्याय गूढ।
श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।